प्रत्येक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गायीच्या दुधाला राज्य सरकारने किमान 50 रुपये लिटरला दर द्यावा अशी मागणी करत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्याचे माजी पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी गायीची दुधाची धार काढत ही मागणी केली आहे। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये चिखली गावामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत दुधाला वाजवी दर सरकारने द्यावा अशी मागणी केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री, दुग्ध विकास मंत्री, उपमुख्यमंत्री यांना विनंती करत मी देखील दुग्ध विकास मंत्री होतो याची आठवण करून देत जानकर यांनी गायीची धार काढत ही मागणी केली आहे। जे सरकारला माझी विनंती आहे की गायीचं 3-5-8-5 ला कमीत कमी लिटर मागे 50 रुपये सरकारनं दूध द्यावं, दुधाला दर दिला पाहिजे आणि ते परवडतो। या 100 रुपये लिटरला दिलं तरी परवडेल, परंतु राज्य सरकारला मी आताच अतिशयोक्ती बोलणार नाही, 50 रुपये तरी करण्याचा प्रयत्न करावा। कारण गुळ पेन मागलेली आहे, घास मागलेलं आहे आणि हे उत्पन्नाच्या दृष्टीने कष्टकऱ्याला जे आपले आई वडील आपल्या बहिणी काम करतात तेवढं देखील पैसा त्यातून निघत नाही। म्हणून शेतकऱ्याचा जर जोडधंदा हा गायीचा जर सांभाळला तर शेतकरी उद्योगप्रिय होईल आणि शेतकऱ्याला पैशाला दाम मिळून त्याची पोरोबाळं चांगली अधिकारी बनतील, उद्योगपती बनतील, शिक्षण चांगलं घेईल आणि कुठल्याही बँकेचं कर्ज राहणार नाही। म्हणून मायबाप सरकारला, उद्धव साहेबांना आणि या राज्याचे दूध विकास मंत्री आपले केदार साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री फायनान्स मिनिस्टर अजितदादा असतील यांना माझी विनंती आहे। कारण मी दूध विकास मंत्री होतो म्हणून मी आपण सांगू इच्छितो की आपण जर ही विचार केला तर 50 रुपये गायीच्या 3-5-8-5 ला लिटरला द्यावं असं मी नम्र आव्हान राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करत आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी देवा राखुंडे, इंदापूर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।